जय भीम मैच इतना जय भीम इंडिया में आप सभी का स्वागत है। नजर डालते हैं आज की कुछ अहम खबरों पर। परभणी जिले में महसूल कर्मचारी ने हड़ताल की घोषणा करते हुए काम बंद का ऐलान किया। ये आंदोलन राज्य भर में किया जाने वाला है। इन कर्मचारियों की मांगों को सरकार गंभीरता से नहीं ले रही है। परभणी के जिला गट महसूल संगठना की ओर से आंदोलन किया गया। महसूल कर्मचारी वारंवार 5 वर्षापासून आधीपासून आमच्या मागण्या तत्त्व मान्य केल्या होत्या याआधी पूर्वी सरकारने, पण त्याचा काही शासनाने काढलेला नाही। आता हा अनुदान 7वा टप्पा आहे। आम्ही रास्तपणे काही अनुदान सुरू केलेलं नाही। यापूर्वी 6 टप्पे पूर्ण झाले, आजपासून 7वा टप्पा आहे बेमुदत अनुदानाचा राज्यामध्ये। तरी हे शासनाने तात्काळ आमचा मार्ग काढावा, नाही तर आम्ही बेमुदत संपवतो। 7 टप्पे आम्हाला दिले होते, त्या 7 टप्प्यामध्ये आम्ही सर्वांना एक एक टप्पा आम्ही केलेला आहे की राज्य शासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आतापर्यंत राज्य शासनानं फक्त वेळ काढू धोरण राबवलेलं आहे, त्यामुळे आजपर्यंत कोणत्याही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही। यापूर्वी कित्येक वेळा आम्ही त्यांना सूचना त्यांच्यासोबत बैठक झाल्या, पण आमच्या मागण्याला कुठेही त्यांनी हे केलेलं नाही। आज आमच्या राज्याच्या याच्यामध्ये जवळपास सर्व संपामध्ये पदोन्नत ना आता 346 आहेत, लिपिकाका म्हणून 16,350 व शिपाई 4,500 असे सगळे कर्मचारी आम्ही आज संपावर आहेत। शासनानं आमच्या मागण्याचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा असा सांगू। कोल्हापूर काँग्रेस के जिलाध्यक्ष व पूर्व मंत्री प्रकाश आवाडे और उनके पिता पूर्व सांसद कलपन्ना आवाडे, जिला परिषद सदस्य राहुल आवाडे, इस परिवार ने कांग्रेस का हाथ छोड़कर निर्दलीय विधानसभा चुनाव लड़ने का फैसला किया है। इसकी जानकारी प्रकाश आवाडे ने पत्र परिषद में दी। इस खबर से कांग्रेस को झटका लगा है। आपको बता दें कि मंत्री प्रकाश आवाडे तथा उनके पिता कलपन्ना आवाडे पिछले 50 साल से कांग्रेस के साथ जुड़े हुए थे। प्राथमिक सदस्यत्व राजीनामा देऊन आज काँग्रेस पक्षातनं बाहेर पडलं। येणारी विधानसभा निवडणूक मी 100% लढवणार आहे आणि ती काँग्रेस पक्षाचा आता उमेदवार म्हणून न लढवता मी आज कुठल्याही पक्षाकडनं आज ती निवडणूक लढवण्याच्या संबंधीचा माझा काही निर्णय झालेला नाही। पण स्वतंत्र म्हणून निवडणुका या निवडणुकीला सामोरे जायच्या संबंधीचा निर्णय घेऊन मी आज तुम्हाला तो निर्णय सांगायच्यासाठी या ठिकाणी आलो। आज कार्यकर्त्याचा 2 वाजता इचलकरंजीमध्ये मेळावा झाला। खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते अत्यंत कमी वेळात त्यांना कळवून सुद्धा जमले होते। सगळ्यांनी अपक्ष म्हणून लढवावं अशा पद्धतीचा सूप गेल्या 2-4 दिवसामध्ये अतिशय जोरदारपणानं त्यांनी आग्रह धरला होता। माझ्याकडं माझे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लपन्ना आवाडे दादा यांच्याकडेही भेटून त्याने तशी मागणी केली होती, विनंती केली होती। आज मेळाव्याला आवाडे दादाही उपस्थित होते, त्यांनीही सगळ्यांचा आग्रह आणि एकूण सगळं सगळ्यांचं ज्या पद्धतीनं इचलकरंजीच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना 100% यश मिळायला पाहिजे आणि इचलकरंजीचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांचं जे मत असेल त्याला माझी संमती आहे अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका घेतली। आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काँग्रेस पक्षातून निवडणूक न लढवता स्वतंत्र म्हणून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या संबंधीची भूमिका जाहीर केली। कामठी में ड्रैगन पैलेस टेंपल साकार करने वाली ड्रैगन पैलेस की आश्रयदाता नोरिको ओगावा, इनका टोक्यो में निधन हो गया। नोरिको ओगावा 74 वर्ष की थी। सुलेखा कुंभारी ने उनके निधन पर गहरा शोक व्यक्त किया है। नोरिको ओगावा इनका अंतिम संस्कार 8 सितंबर को जापान के यहाहाता संजो में बौद्ध पद्धति से किया जाएगा। इस अवसर पर ड्रैगन पैलेस टेम्पल में श्रद्धांजलि सभा का आयोजन भी किया गया।
कामठी के ड्रैगन पैलेस टेंपल को कौन नहीं जानता, यह बौद्धों के आस्था का केंद्र है। वही ड्रैगन पैलेस को साकार करने वाली ड्रैगन पैलेस की आश्रयदाता नोरी को ओगावा का टोक्यो के जीके का हॉस्पिटल में निधन हो गया। उनकी उम्र 74 वर्ष की थी। उनके निधन पर गहरा शोक व्यक्त किया जा रहा है। इस दौरान नोरी को ओगावा के पुत्र किनिया ओगावा, बेटी टाका को समेत परिवार के तमाम सदस्य उपस्थित थे। नोरी को ओगावा का अंतिम संस्कार 8 सितंबर को सुबह 10 बजे जापान के यहां हाता संजो में बौद्ध पद्धति से किया जाएगा। इस मौके पर जापान के प्रमुख भिक्षु संघ नागपुर की अधिवक्ता सुलेखा कुंभारे व बौद्ध उपासक उपासिकाएं मौजूद रहेंगे। आपको बता दें कि बौद्ध धर्म के प्रचार प्रसार के लिए नोरी को ओगावा का योगदान सदैव यादगार रहेगा। उनके महादान से ही कामठी में विश्वविख्यात ड्रैगन पैलेस साकार हुआ। नोरी को ओगावा महाउपासिका थी, जिन्होंने ड्रैगन पैलेस के माध्यम से तथागत गौतम बुद्ध के शांति, मैत्री व मानव कल्याणकारी विचार को विश्वभर में जन जन तक पहुंचाने के लिए बड़ा ही योगदान दिया। इसके अलावा उन्होंने बौद्ध गया में भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा को साकार करने, साथ ही सारनाथ कुशीनगर में जैपनीज बुद्ध विहार के लिए बड़े पैमाने पर दान किया है। मुस्लिम समाज के सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजनीतिक समस्याओं पर चर्चा करने के लिए बालापुर में फजल अंसारी के नेतृत्व में चिंतन बैठक का आयोजन किया गया। चुनाव के दौरान मुस्लिम कार्ड खेलकर मुस्लिम समाज पर अन्याय किया जाता है, ऐसे में मुस्लिम समाज को उम्मीदवार को ही वोट देने की बात कही गई। आज की ये मुस्लिम परिषद, जिसकी हमने बालापुर विधानसभा क्षेत्र से स्थापना की थी, उसकी जो हमारी आज मुस्लिम परिषद हो चुकी है, उसमें ये तय हो रहा है कि पिछले 20 साल से जो कांग्रेस पिछले 20 साल से जो एक मुस्लिम उम्मीदवार दे रही है और जानबूझ करके ना आने के बावजूद भी वो दे रही है, फिर भी इस बार पांचवी बार भी जो है बादल मंडला रहे हैं। इस मुस्लिम परिषद के माध्यम से ये तय हुआ है कि अगर मुस्लिम उम्मीदवार कांग्रेस की तरफ से आता है तो हम सब राजनीतिक सभी पक्षों के नेता और तालीम याफ्ता लोगों ने और उलमाए दीन ने ये तय किया है कि हम पांचवी मरतबा अगर कांग्रेस ये गलती करती है तो उसको खाली रख करके हम जो है हमारा नया निर्णय लेंगे, ये हमारा तय हुआ है। हमारे जो पिछले 20 साल से हमारे इस बालापुर विधानसभा के अंदर आर्थिक, सामाजिक और राजनीतिक और शैक्षणिक जो शोषण हुआ है उसका भुगतान जो है किस तरीके से करना ये तय हुआ है और इसको किस तरीके से तरक्की देंगे, किस तरीके से इसको उरूज पर ले आएंगे, ये हमारा तय हुआ है इस परिषद में। राष्ट्रवादी और कांग्रेस पार्टी के नेता पार्टी को छोड़कर जा रहे हैं। इस सूची में रायगढ़ के राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष प्रमोद घोसालकर का नाम भी सामने आया है। जिलाध्यक्ष प्रमोद घोसालकर ने शिवसेना में प्रवेश लेने पर राष्ट्रवादी को बड़ा धक्का पहुंचा है। आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांच्या निरोपाने म्हाडा सभापती आमचे मोठे बंधू आदरणीय विनोजी घोसाळकर यांच्या माध्यमातून मातोश्रीवर बोलवणं झालं आणि जे समज गैरसमज होते ते संपूर्णपणे दूर झालेले आहेत आणि उद्धव साहेबांनी मान्य केलं की तुमच्यावर झाला होता अन्याय, ते मला उशिरा कळालं, ती माहिती मिळाली असती तर हा प्रकार घडला नसता। रायगड जिल्ह्यामध्ये तुमची मला फार नितांत गरज आहे आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही दोन भाऊ वेगळे नसावेत, एकत्र असावेत आणि त्याचा फायदा आम्हाला पक्षाला होईल आणि म्हणून रायगड जिल्ह्याची पूर्णपणे शिवसेना संघटना वाढवण्यासाठी तुमची मला गरज आहे आणि मी साहेबांच्या आग्रहास्तव आदरणीय विनोदजी घोसाळकर यांच्या माध्यमातून आज शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याची तटकरे साहेबांना काय माहिती आहे का, दिली आहे का? दुर्दैवाने तटकरे साहेबांना मी कळवू शकलो नाही। पक्ष प्रवेश करायचा मनामध्ये तसं ठरलं नसताना साहेबांचा आग्रह झाला आणि त्यामुळे मी तटकरे साहेबांना मी सांगू शकलो नाही। त्याची कल्पना असती तटकरे साहेबांकडे जाऊन राजीनामा देणार होतो
आणि मग प्रवेश करणार होतो, पण दुर्दैवती करता नाही आले। भद्रावती के तहसील कार्यालय की इमारत की हालत खराब होने से बारिश का पानी कार्यालय में जमा हुआ। पानी से फैली गंदगी की वजह से लोगों को परेशानी हो रही है। वहीं तहसील कार्यालय की ऐसी हालत देखकर कर्मचारी के साथ ही नागरिक भी हैरान है। लोगों ने जल्दी व्यवस्था करने की मांग प्रशासन से की है। आपल्या रेशन कार्डाचे काम करता बरोबर पावसामध्ये बरोबर होते आलो, पण तहसीलची अशी अवस्था आहे इथे येऊनसुद्धा मला तहसीलचे गळती लागलेली आहे। आम्हाला हे गंदगी होऊन राहिली आहे, म्हणजे बहुत त्रास होऊन राहिला आहे। त्याच्यामुळे नवीन बिल्डिंगची आम्हाला लवकरात लवकर जर चांगली व्यवस्था मिळाली तर फार चांगलं होईल, कारण तर इथे आम्ही एकतर पाण्यातून ओले होऊन आलो आलो, नाही इथं आला तहसीलची बी तीच अवस्था आहे, का थपथप गळत आहे, तर इथं गंदगीसुद्धा होऊन राहिली, चपलामुळे येणारा घाण, याच्यामुळे येणारा पब्लिकला हर एक लोक चपला घालून येतात, त्याच्यामुळे घाण असतातच, याच्यामुळे वरगुणे पाणी जो ओलावा सुटत आहे, त्याच्यामुळं आम्हाला नवीन बिल्डिंगची अवस्था करून द्यावी बा, आमच्या त्रासामुळे मुक्त करावे। तहसील कार्यालय असून अतिशय जुना तहसील कार्यालय, गेल्या 25-30 वर्षापासून आणि आता मागील 5-7 वर्षापासून या कार्यालयाची दैनावस्था आपल्याला आपल्या कॅमेऱ्यात दिसत असून, थोड्याशा पावसातही या कार्यालयात संपूर्ण पाण्याचा चिखल होऊन संपूर्ण तालुक्यातून येणाऱ्या लोकांना, शहरातून येणाऱ्या लोकांना या पावसामुळे या तहसील कार्यालयातील कामं कसं करावं हाच प्रश्न उभा होतो। या पावसामुळे पावसाचं पाणी संपूर्ण तहसील कार्यालयाच्या वरांड्यात का आणि खोल्यांमध्ये का सगळीकडे साचून या तालुक्यातील सर्व जनतेला या पाण्याचा त्रास होत आहे। इलेक्ट्रिक बिलचे जे काही बोर्ड आहे त्याच्यावरसुद्धा पाणी पडतो आहे आणि त्यातून एखादी मोठी दुर्घटनाही भविष्यात संभवते, त्यामुळे प्रशासनाने शासनाने या गोष्टीकडे आपलं पूर्ण लक्ष घालून समस्या त्वरित याचं निर्वाहन करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। महाकवि वामनदादा कर्डक और लोक शायर अन्ना भाऊ साठे इनकी जयंती के उपलक्ष्य में वैजापुर शहर में लोक कला महोत्सव व पुरस्कार वितरण समारोह संपन्न हुआ। इस दौरान शहर में रैली भी निकाली गई। मराठवाड़ा लोक कला मंच के अध्यक्ष शाहिर अशोक बागुल सहित कई मान्यवर मौजूद थे।
आणि पुसून टाकले आणि मी स्वतः आणखी सुपारी पण लावली होती या दोन सुपारी खाली आणि माझ्या सर्व तलावांना शिक्षा लोकांना सांगितलेल्या लोकांना सांगत असतो पुरेशा आपल्या कलाचे ज्या मुखात तुम्ही नाव घेतात त्या मुखामध्ये दुःख नका टाकू दारू नका टाकू तुम्ही जोपर्यंत निर्वेष्टी राहणार नाही तोपर्यंत महापुरुषाचा विचार दुसऱ्याला सांगायचे तुम्हाला काय अधिकार बोलत नाही आणि म्हणून तुम्ही प्रथम निर्वेष्टी राहिला पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे मी माझ्या कलावंतांना नेहमी सांगतो ठाण्याच्या बाजूला कोण आवडतो हा इतिहास आमचा आहे पुरे साहेब माझ्यापेक्षा 100 पटीने चांगला सांगू शकता शिवाजी महाराजांचा परिवार चिंतित होता अशा अवस्थेमध्ये उपस्थित होता त्यानं त्या प्रसंगाचं गाणं लिहिलं आनंदमय गाणं लिहिलं आणि ते चिंतेचं वातावरण दुःखमय वातावरण क्षणात संपुष्टात आलं आनंदाचं वातावरण तयार केलं तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून हे शाहीर लोक महापुरुषांच्या विचाराचा प्रचाराने प्रसार करतात होते बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात सांगायचं आंबेडकरांची प्रत्येक सभा ही शाहिरांच्या संस्थापनाच्या कार्यक्रमाने सुरू होत होती बाबासाहेब सभेत एक बोलले एक ना एक एक शब्द बाबासाहेबांना सभेत बोलायला एक एक शब्द कलावंत खेडोपाड्यात जाऊन लोकांना सांगत होते समजावत होते गाण्यातून आपल्या शाहिरीतून आपल्या शेरशायरीमधून आणि म्हणून आजपर्यंत मामगावाचं नाव घेतलं जातं बामदारा तुला पार घेतलं जातो माहिती तुला 2500 वर्षापूर्वी भगवान गौतमाला सांगितलं आत्ता ती पोहो स्वयंप्रकाशित व्हा पुणावरती अवलंबून राहू नका वामदारा तेच भगवान गौतम बुद्धाचं वाक्य दोन वेळी सांगितलं दुसऱ्या भाषेत सांगितलं वामदारा म्हणतात अरे तूच तुझा साथी सोने किंवा माती हे होते तुझ्या हाती तूच तुझा साथी भगवान गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी जे सांगितलं आमच्या वामदादांना तेच दुसऱ्या भाषेत पुन्हा सांगितलं सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी तुझ्या असे हे महान कवी बोलते त्यांचा वारसा तालमध्ये आम्ही कळवत आहोत त्यांचा वारसा तालमध्ये आम्ही कळवत आहोत आमच्या अण्णाभाऊ पाटीलच्या संदर्भात बोलायचं तर आम्ही आज जवळजवळ 7000 कलावंतांना महाराष्ट्रामध्ये मानधन मिळवून दिलं राज्य सरकारचं परंतु आमच्या अण्णाभाऊ पाटील मंत्रालयामध्ये परंतु अण्णाभाऊ पाटीलला साधारण 350 रुपयाचं मानधन मंजूर नाही केलं महाराष्ट्र सरकारनं आणि आता अण्णाभाऊ पाटीलच्या नावानं फक्त उभारलं जात आहे अण्णाभाऊ पाटीलच्या नावानं महामंडळ स्थापन केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर व दलित मित्र परिवार की ओर से बहेकर व्यसन मुक्ति केंद्र में 2000 लोगों ने अपने नशे से छुटकारा पाया है गरीब जरूरतमंद जो नशे के आदि है उन्हें इलाज योगा काउंसलिंग के जरिए व्यसन से दूर लाया जाता है इस उपलब्धि पर कार्यक्रम आयोजित कर विविध कार्यक्रम भी लिए गए उसको बढ़ाना समाज में लेकिन जब तक नशा की बुराई लगी रहेगी वह बीपीएल से गरीबी से ऊपर नहीं आ सकता तो इस समाज में सबसे बड़ी बुरी चीज लेकिन अपन दूसरी पर और ध्यान दे तो हम ऐसा भी देखते हैं कि जैसे गढ़चिरौली पहले वर्धा नशा जिला था फिर गढ़चिरौली जिला बना फिर चंद्रपुर बना अभी बिहार ने व्यसन मुक्त पूरा स्टेट किया गुजरात व्यसन मुक्त स्टेट है तो हम आशा की किरण देखते हैं कि अपना भारत देश व्यसनमुक्त देश हो सकता है और पूरा वर्ल्ड भी तो दारू पीकर इनका पूरा ये तो पूरे बर्बाद हो ही चुके थे पूरा परिवार भी बर्बाद हो गया जब से इन्होंने दारू छोड़ा वो पूर्ववत अच्छे इनका जो समृद्धि वो पूरे वापस आई तो जिसके परिवार में जो दारू है उसके घर में दलिद्री आना ही है तो दलिद्री को निकालने का काम इस पूरे वर्ल्ड में अल्कोहलिक्स एनोनिमस ग्रुप करता है और इनका बहुत बड़ा योगदान इस विश्व के लिए इसलिए मैं अल्कोहलिक्स एनोनिमस ग्रुप को मैं नमन करता हूँ
और इन्होंने अपने हाथ और बढ़ाना चाहिए, क्योंकि समाज को इसकी आवश्यकता है। जो दारू है उसके घर में दलिद्री आना ही है, तो दलिद्री को निकालने का काम इस पूरे वर्ल्ड में अल्कोहलिक्स एनोनिमस ग्रुप करता है और इनका बहुत बड़ा योगदान इस विश्व के लिए, इसलिए मैं अल्कोहलिक्स एनोनिमस ग्रुप को मैं नमन करता हूँ और इन्होंने अपने हाथ और बढ़ाना चाहिए, क्योंकि समाज को इसकी आवश्यकता है। अल्कोहलिक्स एनोनिमस ग्रुप में जुड़े हुए जो मेंबर है उनको भी जरूरत है। दूसरी, दारू की लत तब लगती है अगर आपको काम नहीं है, आप बेरोजगार हैं, एम्प्टी माइंड डेविल्स वर्कशॉप बोलते ना, कुछ काम नहीं है, क्या करोगे? तो दारू पी लेता है आदमी, मन बहरा लेता है। और तीसरा, एक आजकल हम सिटियों में देखते हैं स्ट्रेस, आदमियों को इतना स्ट्रेस रहता है, किसी को राजकर एमएलए बनना है, किसी को खादर बनने का है, किसी को बिजनेस बढ़ाने का है, किसी को घर खरीदने का है, तो स्ट्रेस में आदमी इतना समस्याएं वो पाल लेता है कि यार चलो खाना खाते हो बियर पी लो, फिर हार्डिंग कर लेता है। तो जैसे वो भैया ने बोला था, पहले ऑकेजनल पीता है, फिर एक सोशल स्टेटस हो जाता है, तो फिर एडिक्ट हो जाता है। किसी ने खूब कहा है कि दारू पीने से कोई समस्या का निवारण नहीं होता है, लेकिन जिस वक्त अपन नशा में रहते नशा करते हैं उस वक्त तक अपन समस्याएं भूल जाते हैं, प्रॉब्लम ही भूल जाते हैं। टूटी ब्रश ये मैग्नीशियम कार्बोनेट डालते हैं, लोगों को नशेड़ा बनाते हैं, इसलिए उसको बंद किया जाए। महाराष्ट्र में हमने बंद कर दिया है, इसी कारण बंद किया है इसका। तो देखो आज का मैं तो विजू से दरख्वास्त करूँगा कि जैसा दारू की नशा खराब है, वैसा ही दारू का ही रूप खराब ले रहा है, सारे के दांत खराब खराब होने वाले। पास जाओगे तो बोलेगा यार इसको तो 10 सीटिंग देना पड़ेगा एक दांत क्लीन करने के लिए। और वो तंबाकू इतनी खराब क्वालिटी की तंबाकू यूज करते हैं, मैंने उसको पूछा, मैं बोला वो होता कितना है, तो बोले साहब ये एकदम खराब क्वालिटी की तंबाकू है, खरने वाला कोई पूछता नहीं कौन सी क्वालिटी का है क्या। हम वोट घाट के चुनाव उन्ना डाल के दे देते हैं, 1000 रुपये कमाते हो बोले दिन का, 600 रुपये खर्चा है, 400 रुपये नेट इनकम हो गया। मैं बोला तू तो कैंसर का व्यापारी बन गया। मैं बोला तेरे को समाधान नहीं 400 रुपये में, तू तो रोग बेच रहा है। तो अनपढ़ गवार आदमी लड़का था वो, ये भी था उस दिन, बड़ा सीरियस हो गया। ये बोलता है कि साहब तुमको इलेक्शन में खड़ा रहना है, ऐसी बात मत करो। मैं बोला इलेक्शन तो बाजू में रख दिया, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी होती क्या नहीं, मेरे को बड़ा बुरा लगता है। मेरे ख्याल से आप लोगों में से मैं बातें कम करना चाहता था, मैं इंटरेक्शन भी आपसे करने वाला हूँ। वरिष्ठ पत्रकार और सामाजिक कार्यकर्ता केवल जीवन तारे इनका 50वां जन्मदिन रिपब्लिकन मूवमेंट के नरेश वहा ने इनकी ओर से नागपुर में आंबेडकर सभागृह में आयोजित किया गया। इस दौरान सेवानिवृत्त अधिकारी ईजेड खोबरागड़े, ज्येष्ठ पत्रकार प्रेम कुमार उके, ज्येष्ठ विचारवंत ईमो नारनवरे सहित कई मान्यवर मौजूद थे। नागपुर शहर में केवल जीवन तारे यह सामाजिक कार्यों के लिए भी जाने जाते हैं, साथ ही आंबेडकरी मूवमेंट से भी ये जुड़े हुए हैं। सन्मान पत्र असोसिएशन जरी नसलं तरी पण ते सन्मान पत्र आहे। आयुष्मान केवळ जिवंत आहे स्वस्थिरदेवी परंपरेने सुवर्ण महोत्सवी म्हणून मनवली, वयाची 50 वार्षिक आवर्तने पूर्ण केल्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन। नागपूर महानगरीच्या लोकमाध्यमातील आपली कार्यकर्त्याची भूमिका प्रेरणादायी व आंबेडकरी बाण्याची म्हणून अभिमानास्पद आहे। तळागाळातील उपेक्षित जीवने आपल्या लेखणीचे विषय बनून उजळून निघाली, आपल्या पत्रकारितेच्या विधायकतेने रस्त्यावर उकरड्यावर जीवन व्यतीत करणाऱ्या अनेकांना तरुणोपाय प्राप्त झाला। पूर्वायुष्यात बालपणात वाट्यास आलेल्या आयुष्यातील प्रमादी जीवनाला प्रयत्नपूर्वक कुशलत्वाकडे वळवून स्वतःचे आणि इतरांचेही जीवन सुखमय करण्यासाठी त्याचा विधायक उपयोग करता येणे शक्य आहे, याचा वस्तुपाठ म्हणजे आपली ही अर्धशक्ती वाटचाल। ती अधिकाधिक तेजस्वी आणि भरकटलेल्या आयुष्याला दिशादर्शक दीर्घायुषी व्हावी ही मंगल कामना। आपल्या आयुष्याला कुशलत्वाचे परिमाण प्राप्त होण्यास सहाय्यभूत व्यक्तित्वांविषयी
आपल्या अंतकरणात कमालीचा आदर भाव असून आहे। ही अन्यत्र आढळणारी दुर्लभता आपले केवळ वैशिष्ट्य आहे। आपले कलावंत कार्यकर्त्याचे मन सदैव सामाजिकतेचे भान राखून आहे। म्हणून आपल्या जीवन सहचारिणी पल्लवीचा कलापहर अधिकाधिक पल्लवीत व्हावा म्हणून तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला प्रोत्साहित करण्याचे आपले धडपड आपल्यातील आंबेडकरी जाणीवेचे उदात्त दर्शन घडवते। ज्या व्यक्तिमत्वाची तुम्हाला ओळख आहे त्या व्यक्तिमत्वाची मला जास्त ओळख आहे। आणि ओळख अशी की चळवळीतला माणूस असल्यामुळे खऱ्या अर्थाने तो माणूस आहे। आणि तो खरा माणूस मला लाभला याचं मला अभिमान आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं एवढंच की माझा जो काही छंद माझी जी काही आवड आहे ती त्यांनी जपली म्हणून खूप मोठं काम केलं असं नाही। पण ज्या ठिकाणी आपण समता म्हणतो की स्त्री पुरुष समता काय आहे तर केवळ माणसाने घरात काम केल्याने किंवा स्त्रीला हेल्प केल्याने ती समता येत नाही तर तिच्या वैचारिक बौद्धिक सांस्कृतिक आणि स्वातंत्र्याला त्याने जर स्त्री पुरुष समानता असेल तर ती खऱ्या अर्थाने समानता आहे असे मी मानते। या ठिकाणी मला त्यांच्याबद्दल जे सांगायचं आहे ते मी माझ्या दोन ओळीतच सांगणार आहे नेहमीप्रमाणे। आणि सांगू वाढदिवसाच्या त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते। आणि जसं सरांनी म्हटलं इमो सरांनी की 50 वर्षाचा हा जो वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो आहे तर इथून खऱ्या अर्थाने जबाबदारी त्यांची जास्त वाढलेली आहे। पण हे चुकीचं आहे सर, त्यांची जबाबदारी नाही वाढली, इथून दुप्पट जबाबदारी माझी वाढलेली आहे, हे महत्त्वाचं आहे। परभनी में वंचित बहुजन आघाड़ी व भारिप के आगामी विधानसभा चुनाव के संदर्भ में बैठक संपन्न हुई। इस बैठक में महाराष्ट्र देखरेख समिति के वंचित बहुजन आघाड़ी के अर्जुन सलगर सहित कई लोग मौजूद थे। इस बैठक में जिले के वंचित आघाड़ी व भारिप के पदाधिकारी भी मौजूद थे। आता महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्या कारणाने बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त प्रतिनिधी ओबीसी आणि मायक्रो ओबीसींना द्यायचं ठरवलेलं आहे। ह्या वर्गाने ह्या प्रवर्गाने विधानसभेमध्ये जाऊन स्वतःची लढाई लढावी ह्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसींना संविधानिक लढाई लढण्यासाठी सभागृहामध्ये पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार देणार आहेत। आज के जय भीम इंडिया में फिलहाल इतना ही। जय भीम।